आज आपण इयत्ता पहिली भाग क्रमांक 4 या पुस्तकातील कन्वर्सेशन हा धडा पाहणार आहोत. कन्वर्सेशन म्हणजे काय? तर कन्वर्सेशन म्हणजे संभाषण. तर या पाठामध्ये दोन मित्रांमध्ये झालेले कन्वर्सेशन आहे. तर ते काय नेमकं त्या दोघांमध्ये कन्वर्सेशन झालंय ते आपण पाहूया. या पाठामध्ये अमित आणि राजू हे दोघ जण एकमेकांशी कन्वर्सेशन करत असतात. मग ते कन्वर्सेशन पहा काय होत आहे त्यांच्यामध्ये. तर ज्यावेळेस अमित आणि राजू एकमेकांना भेटतात त्यावेळेस अमित पहिल्यांदा विचारतो, हॅलो राजू, हाऊ आर यू? त्यावेळेस राजू म्हणतो, फाईन, थँक्यू. तर म्हणजे अमित विचारतो, तू कसा आहेस? त्यावेळेस राजू म्हणतो, मी बरा आहे. परत अमित त्याला म्हणतो, आय एम गोइंग बाय अंकल्स विलेज. मी कुठं चाललो आहे? तर काकांच्या गावाला चाललो आहे. त्यावेळेस राजू म्हणतो, हाऊ आर यू गोइंग बाय कार, बस ऑर ट्रेन? मग तू राजू म्हणतो की तू कशाने चालला आहेस? कारने चाललास? बसने चाललास? का ट्रेनने चाललास? त्यावेळेस अमित म्हणतो, आय एम गोइंग बाय ट्रेन. मी कशाने चाललो आहे? तर ट्रेनने चाललो आहे. त्यावेळेस राजू म्हणतो, विश यू हॅपी अँड सेफ जर्नी. तुला काय आहे? तुझा प्रवास आनंददायी सुखाचा हो, असा कोण म्हणतो? राजू म्हणतो. त्यावर अमित म्हणतो, थँक यू सो मच, म्हणजे तुझं आभार आहे किंवा तुझे आभारी आहे, असा कोण म्हणतो? अमित म्हणतो. त्यावेळेस राजू म्हणतो, यू आर वेलकम, तुझे याचं स्वागत आहे. तर अशा पद्धतीने राजू आणि अमित मध्ये काय झालेलं आहे? संभाषण झालेलं आहे हे आपण बघितलं.